सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी लोणार तहसीलला आम आदमी पार्टी लोणार तर्फे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळातील मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 या काळातील 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे. मार्च 2020 ते मार्च 2021 या कालावधीत थकीत बिलावरील व्याज माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल माफ करण्यात यावे. वीज वितरण कंपनीचे CAG ऑडिट करण्यात यावी. या प्रमुख मागण्यासह माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी कोरोना नियमाचे पालन करून निवेदन देण्यात आले. या प्रसंगी आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष श्री विठ्ठल लांडगे, श्री गणेश सोळंके तालुका उपाध्यक्ष, प्राध्यापक वसंत मापारी शहर अध्यक्ष, अजय सोळंके शहर उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर तिजोरे शहर सचिव, पवन चव्हाण, हर्षल सोळंके हे उपस्थित होते. नमस्कार, मी प्राध्यापक वसंत मापारी, आम आदमी पार्टी लोणा. आज आम्ही लोणार तहसील येथे विजय संदर्भात निवेदन देण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आलेलो आहोत. आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की मागील एक वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि गोरगरीब जनता यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ते वाढीव जे वीज बिल आहे ते भरू शकत नाहीत. आणि त्यातच या बिघाडी शासनाने जनतेवर कोणतीही माफी न करता उलट 20% त्यामध्ये वाढ करून जनतेला आर्थिक त्रास देण्याचं जे धोरण अवलंबिले आहे त्याविरोधात आम्ही हे महाराष्ट्र शासनांना, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देत आहोत की तुम्ही या बिलामधून जनतेला सूट देण्यात यावी, 6 महिन्याचे बिल माफ करण्यात यावे आणि जी काही वाढीव वीज बिल त्यांनी आकारलेलं आहे ते कमी करून जनतेला दिलासा देण्याचं काम करावं. तसंच ते जे वीज पुरवठा खंडित करत आहेत या लोकांचा आणि त्याच्यामुळे गोरगरिबांना खूप त्रास होत आहे. शेतकऱ्यांचे ऐन मोसममध्ये पिके वाळत आहेत, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आपले दुकानं बंद करावं लागत आहेत आणि याच्यातून बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, मानसिक नैराश्य आलेलं आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून 6 महिन्याचे वीज बिल माफ करावे व जी वाढीव 20% बिलामध्ये वाढ केलेली आहे तर ती त्वरित मागे घेण्यात यावी. अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडल्या जाईल, एवढेच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. प्रतिनिधी सजात शेख करामत, महाराष्ट्र 24 न्यूज, लोणार, बुलढाणा.